कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील कनाननगर मधील मारुती गुलाब कांबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पत्नी रंजना मारुती कांबळे यांनी कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमासाठी जीवनावश्यक वस्तूंचे 50 किट प्रदान केले। साबण, कपडे, ब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायझर, मास्क यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचा या किटमध्ये समावेश होता। यावी रंजना कांबळे यांच्या कुटुंबियांसह कनाननगर मधील नागरिक उपस्थित होते। 346व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोल्हापुरातील द नेशन फर्स्ट वंदे मातरम यूथ ऑर्गनायझेशन आणि खालसा कट्टा ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले। राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराला सुरुवात झाली। यावी अर्सेनिक आल्बम 30 या गोळ्यांचं वाटपही उपस्थितांना करण्यात आलं। सीपीआर हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे डॉक्टर अमोल कोळी, डॉक्टर केदार पाटील, जयवंत कदम, रेखा लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरात 60 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आलं। मंडळाचे अध्यक्ष अवधूत भाटे, अतुल साळोखे, अभिनेता महादेव साळोखे, शिवम जाधव, सौरभ देशमुख, विजय करसगार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते किसन खंदारे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन पांजरपोळ इथल्या जनावरांना सुमारे 1000 पेंड्या हिरवा चारा प्रदान केला। सोशल युथ पॉवर ग्रुपच्या सहकार्याने तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी कामगारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचं वितरणही करण्यात आलं। यावेळी प्रसन्न वैद्य, ओंकार शिंदे, अशोक पोतनीस यांच्यासह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील टाकाळा चौक इथं रविवारी झाड घरावर कोसळल्याने झालेल्या अपघातात सुरेश केसरकर हे अंध वृत्तपत्र विक्रेते मृत्युमुखी पडले। त्यांना मदत म्हणून कोल्हापुरातील नॅपच्या वतीने केसरकरांच्या पत्नी अस्मिता केसरकर यांना 5000 रुपयांचा चेक देण्यात आला। नॅपचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर डोंगरे यांनी केसरकर यांची कन्या संस्कृती हिच्या पुढील शिक्षणाचा खर्च नॅप संस्था करेल असंही जाहीर केलं। यावेळी संस्थेचे ऍडव्होकेट उदय शिरगोपीकर, विद्याधर पिंपळे यांच्यासह अंध बांधव उपस्थित होते। कोल्हापूरमध्ये रिक्षा चालकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा केलाय। मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दररोज ड्रेस धुवावा लागत असल्याने ड्रेस कोडचा नियम पाळणं शक्य नाही। त्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांना ड्रेस कोडची सक्ती करू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत रिक्षा चालकांना ड्रेस कोडच्या नियमातून स्थगिती मिळावी अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना आणि भाजपा रिक्षा आघाडीच्या वतीनं शहर वाहतूक निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी रिक्षा सेनेचे राजेंद्र जाधव, वाहतूक सेनेचे चंद्रकांत भोसले, भाजप आघाडीचे विजय गायकवाड, वसंत पाटील उपस्थित होते। करवी तालुक्यातील भुयेवाडी इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। शिवसेना आणि महिला आघाडी तसंच युवा सेनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या शिबिरात 75 बाटल्या रक्तसंकलन झालं। 5 महिलांनीही या शिबिरात रक्तदान केलं। या शिबिराला खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, बाजीराव पाटील, हर्षल सुर्वे, शुभांगी पोवार, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांच्यासह विविध मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते।